स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य वकार प्रश्नस, अर्थात निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचं संरक्षण करणं आणि एवढं करूनही जर रोग झालास तर त्यावर उपचार करणं हे आयुर्वेदाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. याच प्रमुख उद्दिष्टावर पुण्यातील सुप्रसिद्ध वैद्यनानल परंपरा 108 वर्षांपासून जनसामान्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी कार्यरत आहेत. वैद्य यशा आशुतोष नानल या त्याच पाऊलवाटांवर पादाक्रांत करतायत. खास करून झोपडपट्टी परिसर, आदिवासी भागात महिलांबरोबरच बालक, पुरुष, ज्येष्ठ आदींच्या निरोगी आरोग्यासाठी दिवस रात्र झटत असून नवनवीन प्रयोग प्रोजेक्टही त्या यशस्वी करून दाखवत असल्याने डॉक्टर यशा या नानल आयुर्वेदाचा चेहरा झालेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत दैनिक प्रभातने त्यांना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित केले. या निमित्ताने वैद्य यशा नानल यांच्याशी डिजिटल प्रभातने संवाद साधून त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं. मला असं वाटतं आहे की प्रत्येक महिला किंवा प्रत्येक बाई छोटा मोठा काही होईना घरासाठी, समाजासाठी, स्वतःसाठी किंवा बाकी आपल्या जवळच्या लोकांसाठी काही ना काहीतरी करत असते. पण महिला दिनाच्या निमित्तानेही का होईना, पण आपण जर का त्यांना एक ओळख देऊ शकलो आणि जे महिला समाजासाठी किंवा बाकी लोकांसाठी काहीतरी काम करत आहे त्यांना हे ॲप्रिसिएशन आहे, टोकन ऑफ ॲप्रिसिएशन आहे. ते त्यांच्या परीने त्यांना जे शक्य आहे ते करत आहेत, पण त्यांना ओळख देणं आणि त्यांच्या कामाला ओळख देणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे प्रभातने आज हे केलेलं आहे त्या सगळ्या महिलांचा खूप खूप मी सत्कार करते आहे, कॉन्ग्रॅच्युलेशन्स देते आहे माझ्या नानल हर्बल्सच्यातर्फे. आणि असंच त्यांनी पुढे काम करत राहावं आणि बाकी अजून महिलांना सशक्त बनावं करून द्यावं हे माझ्याकडून त्यांना शुभेच्छा.